गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी स्टार्ट द युनिट नंबर सिक्स मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज मित्रांनो आज आपण प्रकरण क्रमांक सहा भौतिक राशींचे मापन याचा अभ्यास करणार आहोत ऑब्झर्व अँड डिस्कस निरीक्षण करा व चर्चा करा हेअर वी कॅन सी सम पिक्चर्स इन दॅट पिक्चर्स there आर सम आर्टिकल्स अँड मटेरियल्स अँड हाऊ दज मेजर्ड खालील चित्रामध्ये काही आपल्याला वस्तू दिसत आहेत पदार्थ दिसत आहेत आणि ह्या पदार्थ ह्या वस्तू आपण कशा पद्धतीनं मोजतो कॅन सी अ ब्रिंजल रोल ऑफ थ्रेड ग्रीन व्हेजिटेबल मिल्क इन अ ग्लास रिंग ऑफ गोल्ड अँड फॅब्रिक क्लॉथ या चित्रामध्ये आपल्याला वांगी दोऱ्याचा रेळ पालेभाजी ग्लासमध्ये दूध सोन्याची अंगठी कापड यासारख्या वस्तू दिसतात दस थिंग्ज आर मेजर्ड इन डिफरंट वेज या वस्तू आपण वेगवेगळ्या पद्धतीने यांचं मापन करत असतो मटेरियल लाईक ब्रिंजल पंपकीन ओनियन पोटॅटो और अदर मेनी सिमिलर व्हेजिटेबल्स वेळ इन ग्रॅम अँड किलोग्रॅम वी कॉल इट वेट इन आवर डे टू डे लाइफ बट एक्चुअली इट्स मास इज मेजर्ड भोपळा वांगी असेल भोपळा असेल कांदा बटाटे यासारख्या ज्या भाज्या आहेत काकडी असेल टोमॅटो असतील यासारख्या भाज्या आपण ग्रॅम किलोग्रॅम या वजनामध्ये मोजत असतो प्रत्यक्षामध्ये आपण त्याचं वस्तुमान मोजत असतो द स्पूल ऑफ थ्रेड वॉज मेजर्ड इन मीटर्स हा जो दोऱ्याचा रीळ आहे या रीळाचा दस आप दोरा आपण लांबीमध्ये म्हणजे त्याच्या मीटरमध्ये मोजत असतो द स्पू द बंच ऑफ लिपी ग्रीन व्हेजिटेबल्स आर मेजर्ड इन नंबर्स तर ह्या ज्या हिरव्या पालेभाज्यांचा जो आहे तो आपण जुड्या किंवा त्याच्या पेंड्या या नंबरमध्ये मोजत असतो एक पेंडी दोन पेंडी असं त्याचं आपण मोजमाप करत असतो मिल्क इन ग्लास इज मेजर्ड इन लिटर्स ग्लासमधलं जे दूध आहे ते आपण लिटर मिली लिटर या एककांमध्ये मोजत असतो There is a diamond in the gold rings. The purity of gold is measured in carats. 24 carats means 100% pure gold. In case of diamond carat is the measure of the mass of diamond. ऑफ डायमंड या ठिकाणी हे जे सोन्याची अंगठी आणि त्या अंगठीमध्ये बसवलेले जे हिरे आहेत त्या हिऱ्यांचं सोन्याचं मापन आपण कॅरेट या एककामध्ये त्याची शुद्धता मोजत असतो दैनंदिन जीवनामध्ये चोवीस कॅरेट म्हणजे जवळपास शंभर टक्के शुद्ध सोनं अँड इन केस ऑफ डायमंड हिऱ्याच्या बाबतीमध्ये कॅरेट इज अ मेजर ऑफ मास ऑफ डायमंड तर कॅरेट हे त्या हिऱ्याच्या वजनाचं एकक आहे वन कॅरेट ऑफ डायमंड इज इक्वल टू पॉईंट ट्वेंटी ग्रॅम ऑर टू हंड्रेड मिलीग्रॅम जे एक कॅरेट डायमंड म्हणजे हिऱ्याचा एक कॅरेट म्हणजे झिरो पॉईंट वीस ग्रॅम किंवा त्यालाच आपण दोनशे मिलीग्रॅम असं म्हणतो द क्लॉथ इज मेजर्ड इन मीटर्स आणि कापडाचे जे तागे आहेत ते तागे आपण मीटर या एककामध्ये मोजतो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट ऑर मेजर द डिफरंट थिंग्स इन द डिफरंट वेज या ठिकाणी आपल्याला ह्या वेगवेगळ्या वस्तू वेग आपण त्याचं मापन हे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं करताना वेगवेगळ्या वेग वेग राशीमध्ये करताना आपल्याला दिसून येत द नेक्स्ट पॉईंट इज अ फिजिकल क्वांटिटी यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भौतिक राशी इन डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स सच आज द वेट ऑफ फ्रुट्स व्हेजिटेबल्स फूड ग्रेन्स टेम्परेचर ऑफ द बॉडी ऑर सम लिक्विड्स वॉल्यूम ऑफ लिक्विड्स डेन्सिटी ऑफ वेरियस सबस्टन्सेस द स्पीड ऑफ व्हेकल्स एटसेक्ट्रा क्वांटिटीज सच अ मास वेट स डिस्टन्स स्पीड टेम्परेचर वॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तूंचं मापन करतो असतो उदाहरणार्थ फळं भाज्या अन्नधान्य यांचं वजन असेल त्याचप्रमाणे शरीराचं किंवा इतर द्रव्यांचं तापमान असेल काही द्रव्य पदार्थांचं वॉल्यूम असेल विविध पदार्थांची घनता असेल त्याचप्रमाणे वाहनांचा या या वेग असेल यासारख्या ज्या राशी आहेत या राशींचं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मापन करत असतो आणि या राशींनाच आपण भौतिक राशी असं म्हणतो क्वांटिटीज अ मास वेट डिस्टन्स स्पीड टेम्परेचर वॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच वस्तुमान वजन अंतर वेग तापमान आकारमान इत्यादी राशींना आपण भौतिक राशी असं म्हणतो फॉर मेजरिंग डिफरंट थिंग्स वी कॅन यूज द अबोव फिजिकल क्वांटिटीज नाव द नेक्स्ट पॉईंट इज द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी याचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भौतिक राशींचे परिमाण मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी अ व्हॅल्यू अँड युनिट आर यूज्ड म्हणजे या भौतिक राशींचं परिमाण सांगण्यासाठी मूल्य म्हणजे व्हॅल्यू आणि एकक म्हणजे युनिट यांचा वापर होताना आपल्याला दिसून येतो फॉर एक्झाम्पल फॉर मेजरिंग द डिस्टन्स मीटर अँड किलोमीटर्स आर द युनिट्स दॅट आर यूज्ड इफ द डिस्टन्स बिटवीन टू सिटीज इज वन ट्वेंटी किलोमीटर्स देन वन ट्वेंटी इज द व्हॅल्यू अँड द किलोमीटर इज द युनिट ऑफ द डिस्टन्स डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड बाय डिफरंट युनिट्स तर आत्ताच आपण पाहिलं की भौतिक राशींचं मापन करण्यासाठी त्याची व्हॅल्यू म्हणजे मूल्य आणि त्याचं एकक म्हणजे युनिट यांचा वापर केला जातो उदाहरणार्थ अंतर ही भौतिक राशी सामान्यतः मीटर आणि किलोमीटर या एककामध्ये वापरली जाते समजा दोन शहरांमधलं आपल्याला अंतर मोजायचं असेल त्यानंतर जर एकशे वीस किलोमीटर असेल तर येथे एकशे वीस हे त्याचं मूल्य आहे आणि किलोमीटर हे त्याचं एकक आहे आणि वेगवेगळ्या राशींचं मोजमाप करण्यासाठी आपण वेगवेगळी एककं वापरत असतो नेक्स्ट पॉइंट इज टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी पुढचा मुद्दा आहे भौतिक राशींचे प्रकार देर आर मेनली टू टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज देर आर या ठिकाणी या भौतिक राशींचे प्रमुख दोन प्रकार आहेत फर्स्ट इज अ स्केलर क्वांटिटी याला आपण मराठीमध्ये अदिश राशी असं म्हणतो शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे अदिश म्हणजे अ म्हणजे नसणे आणि दिश म्हणजे दिशा दिशा नसणारी राशी म्हणजे काय पहा अ क्वांटिटी दॅट कॅन बी कंप्लीटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी म्हणजे याचा अर्थ काय आहे की जी राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते त्या राशीला आपण अधिश राशी, राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी असं म्हणतो फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे ओनली अ मॅग्निट्यूड दॅट इज व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज टू एक्सप्रेस द क्वांटिटीज सच्याज लेंथ ब्रेड्थ एरिया मास टेम्परेचर डेन्सिटी टाइम वर्क एटसेक्ट्रा आणि या आदिश राशी ज्या राशीमध्ये फक्त परिमाणाची आवश्यकता असते परिमाणाच्या सायन ते पूर्णपणे व्यक्त करता येतात त्या राशी कोणत्या आहेत तर लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घंटा कालावधी कार्य या ज्या राशी आहेत या राशी फक्त त्याच्या मूल्याचा व एककाचा म्हणजे परिमाणाचा वापर करून दा दर्शवले जातात म्हणून या राशीनं आपण अधिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी असं म्हणतो फॉर एक्झाम्पल द लेंथ ऑफ रोड इज टू किलोमीटर म्हणजे एखाद्या रस्त्याची लांबी दोन किलोमीटर आहे टेम्परेचर ऑफ सिक पर्सन इज वन झिरो वन फॅरेनाईट एखाद्या आजारी माणसाच्या शरीराचं तापमान एकशे एक, एक फॅरेनाईट आहे ह्या ज्या राशी आहेत या राशींमध्ये फक्त आपण त्याच्या एककाचा विचार करतो आणि म्हणून या राशींना आपण काय म्हटलेलं आहे स्केलर क्वांटिटी अदिश राशी असं म्हटलेलं आहे नेक्स्ट टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटीज व्हेक्टर क्वांटिटी आणि भौतिक राशीचा दुसरा प्रकार म्हणजे सदिश राशी इथं काय आहे स दिश म्हणजे दिशे सहित द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओन्ली वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे जी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोहनची आवश्यकता असते अशा राशींना आपण सदिश राशी असं म्हणतो उदाहरणार्थ डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग दज आर द व्हेक्टर क्वांटिटीज म्हणजे विस्थापन आणि वेग ह्या कसल्या राशी आहेत तर या सदिश राशी आहेत फॉर एक्झाम्पल अ डिस्प्लेसमेंट ऑफ ट्वेंटी किलोमीटर्स टुवर्ड्स द नॉर्थ म्हणजे उ उत्तर दिशेने वीस किलोमीटर जाणं या ठिकाणी काय दर्शवलं आहे आंतर दर्शवलं आहे आणि त्याचबरोबर त्याची दिशाही दर्शवलेली आहे द एरोप्लेन फ्लाईंग ॲट अ व्हेल ऑफ फाईव्ह हंड्रेड किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई आता या ठिकाणी विमानाचा वेग हा पाचशे किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि तो मुंबईच्या दिशेने दिलेला आहे या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आणि दिशा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही दिलेलं आहे मंद दर सेट टू बी अ वेक्टर क्वांटिटी यालाच आपण सदिश राशी असं म्हणतो